श्री क्षेत्र चांगदेव तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या ठिकाणी जाण्याचा मार्ग चांगदेव हे गाव भुसावळ मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून 5 किलोमीटर अंतरावर मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा 5 किलोमीटर व भुसावळ ते चांगदेव फाटा 27 किलोमीटर अंतरावर आहे। श्री क्षेत्र चांगदेव येथील स्थान दर्शन या ठिकाणची पवित्र लीला 15 नमस्कारी पायऱ्या चांगदेव मंदिर येथील नमस्कारी चौक तापी व पूर्णा नद्यांचा संगम इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत। चांगदेव या ठिकाणी मी सायंकाळची भेट दिलेली आहे। मित्रांनो, इथे जे माझे चॅनल पाहणारे आहेत अमरावतीहून इथे आलेले आहेत, काय दादा? बाळासाहेब दस्ते। बाळासाहेब म्हणून आहे त्यांचा हा परिवार आहे। आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, कसे वाटतात व्हिडिओ? एकदम चांगले आहे। आम्हाला म्हणजे त्याचा रस्ता सुद्धा कळतो की बरोबर कुठून जाऊ। ते रस्ते मस्त एकदम चांगले दाखवतात आणि त्याचे निळेही चांगले दाखवतात। मित्रांनो, केवळ यांच्या प्रेमामुळेच हे सर्व सर्वज्ञांचं कार्य चालू आहे। ताई तुम्ही पाहिलेले आहे? मित्रांनो, सायंकाळ झालेली आहे तरी पण यांच्या प्रेमामुळे मी केवळ इथे थांबलो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपण श्री क्षेत्र चांगदेव येथील जे बाकीचे स्थान आहे आपण ते स्थान वंदन केलं आहे। रात्र झालेली होती तरी आपण ते स्थान पाहिलेले आहेत, नमस्कार केलेले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी इथले जे काही पुजारी आहेत पंडित दादा, त्यांनी चांगला आदर तिथे केलं। रात्र झाली तरी मला ते स्थानावरती घेऊन गेले, स्थान दाखवले आणि आता आपण या स्थानी जे आलो तर या स्थानाची लीळा मी दादांना विनंती करतो आम्हा भक्तांना निरूपण करावी। हे स्थानाची लीळा द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण महाराज कौंडण्यपूरला रुक्मिणी हरण करण्यासाठी गेले। त्या टायमाला त्यांचं इथं सैन्य ठेवलं आणि रुक्मिणी हरण करूनसून आले। त्या टायमाला एक रात्रभर इथं मुक्काम होता। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी तापीपूर्णा संगमी आंघोळ केली आणि इथून द्वारकेला गेले। आणि स्वामींचं कलियुगामध्ये स्वामींचं वीरणस्थान हे आहे, हे इथली लीळा। अतिशय अतिशय सुंदर असं स्थान आहे। पत्र पुष्पम तोयम् यो मे भक्ता प्रयच्छति सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी स्थान दर्शन या भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बंधू भगिनो, स्थान दर्शन करत करत आज श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी आलेलो आहे।
या ठिकाणी माझ्याबरोबर येथील जे पुजारी आहेत पंडित दादा या ठिकाणी आहे, मला भेटले, सायंकाळची वेळ झालेली आहे, पण येथील ते माहिती देखील ते आपल्याला देतात. मी दादांना विनंती करतो या स्थानाची माहिती आम्हा भक्तांना द्यावी. हे कविडिंब स्थान आहे. स्वामींनी इथं कविडिंबाला भेट दिली. स्वामी कविडिंब बाजारपेठेतून नदीकडे जात असताना तिथं स्वामी इथं त्याला सोंडीवर उभे राहिलेले दिसले. त्याला असं वाटलं की बा कोणतरी महात्मे आहात, म्हणून त्यांनी स्वामींना चित्रूप काठी कृष्ण अर्पण म्हणून दिली आणि स्वामींनी ते घेतली. त्याला स्वामींनी त्यांनी एक भजन म्हटलं, स्तवन म्हटलं, आणि म्हटल्यानंतर गायल्यानंतर स्वामी त्याला प्रसन्न झाले. स्वामी प्रसन्न होऊन सण त्याला म्हटलं, तुला काय मागायचं ते माग. तो तू कविडिंब बोलला की मला काही एक नको, मला धन नको, द्रव्य नको, काही एक नको, फक्त तुमचं द्वापर युगामध्ये गोपालकृष्ण महाराज स्वरूप कसं होतं ते मला दाखवा. मग स्वामींनी ते चित्रीव काठी बासरी म्हणून धरली आणि त्रिभंग उभे राहिले. त्याला असं वाटलं की बा हे गोपालकृष्ण महाराजच आहात. तो नाचत कुदत असा बाजारपेठेतून नदीकडे गेला. इथली अशी ही लीळा. तर मित्रांनो, अतिशय अतिशय सुंदर थोडक्यात आपल्याला इथली लीळा आपल्याला निरूपण केलेली आहे. चला आणखी दुसरं स्थान आपल्याला पाहायचं आहे आणि हे स्थान कसं आहे तेही मी तुम्हाला प्रथम दाखवतो. ही लीळा. स्वामी कन्नड मार्गे शेंदुर्जून इथं 5 दिवसाचा मुक्कामाला आले. स्वामीसोबत मार्कंडीन बाईसा होती, दोघं. स्वामी इथं 5 दिवस मुक्कामाला राहिले. इथून स्वामी 15 पायऱ्यावर मार्कंडास देवता दाखवल्या, कविडिंबास त्रिभुंग मूर्ती दाखवली. स्वामी इथून रोज विरण्यासाठी श्रीकृष्ण मंदिरात जात होते. तिथं द्वापरयुगात भगवान श्रीकृष्ण महाराज यांचा संबंध होता. तिथं स्वामी रोज विरण्यासाठी जात होते. हे स्वामींचं माज्ञस्थान, हे भोजस्थान, ते आसनस्थान, म्हणजे दोघं खांब नमस्कारी आहे. इथली लीळा. हे निद्रास्थान, वस्तीस्थान म्हटलं जातं. या मठामध्ये स्वामी 5 दिवस वास्तव्य होते. Thank you.
भोजन था। अतिशय सुंदर असं स्थान आहे, नक्कीच आपण याही स्थानाला भेट द्या। धन्यवाद। या पाण्याचं काय वैशिष्ट्य आहे दादा? हे तापी म्हणजे तापी पूर्णाला घेत नाही आणि पूर्ण तापीला घेत नाही, कधीच मिसळत नाही, दोन्ही मिसळत। मग दोन्ही पाण्याची उंची कशी असते? खालीवर असते, खालीवर असते। तापीचं पाणी काळं दिसते आणि हे पाणी भुरं दिसते, आणि किती 6 इंचाचा फरक आहे का दोन्ही मध्ये? 9 इंचाचा कमीत कमी 1 फुटाचा असा उंच पाणी दिसते इथून, जर तुम्ही उभं राहून बघितलं। निघालोय बाबा, आता आपण इथं 15 पायरी नमस्कारी आहे, 15 पायऱ्यापाशी चालले आपण। हे चांगुबाचं मोठं मंदिर आहे, असं पुरातन आहे, कधी काही वर्षापासून बांधलेलं। मित्रांनो, आज आपण चांगदेव येथील स्थानाला भेट दिली, परंतु आपल्याला येथील चांगदेव मंदिर येथील नमस्कारी चौक, नमस्कारी 15 पायऱ्या, तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम, चांगदेव मंदिरातील काही रहस्यमय बाबी आपल्याला दाखवायच्या होत्या, जे वैज्ञानिक सत्य आहे, परंतु हे दुसऱ्या भागामध्ये मी आपल्याला दाखवणार आहे। आता अंधार पडल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी भेट दिली, मात्र हा व्हिडिओ आपण अवश्य पहा, आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा, कॉमेंट करा आणि जरूर शेअर करा, जेणेकरून मलाच आपल्याकडून प्रेरणा मिळत असेल। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आता थोडंसं पुढे या। रात्री जी आहे मी हरताळे स्थानावरती थांबलेलो आहे, जवळच आपल्याला हे गाव दिसत आहे, वाद्य चालू आहे, लग्न वगैरे आहे, आणि त्या गावातली जी लाइटिंग आहे ती आपल्याला अप्रतिम दिसत आहे। तेवढंच नव्हे तर त्या पाण्यामध्ये जे काही प्रतिबिंब पडलेले आहे लाईटचं, ते मात्र पाहण्यासारखं आहे। आपलं जवळच मंदिर आहे, कळस आहे, अतिशय सुंदर दिसतो। दंडवत हो।